या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। गौतम सत्य कुंभार व्यवसाय रस्त्यावर आपण आलेलो आहोत। माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता सोलापुरात कोरोना आला की काय पुन्हा ही सध्या अवस्था इथे पसरलेली आहे। कारण हे लोक माझ्या पाठीमागं आहेत, जे नागरिक आहेत सगळ्यांच्या तोंडावर मास्क आहे। जसं वाटत आहे की कोरोना पुन्हा सोलापुरात आला की काय अशी सध्या चर्चा इथे आली आहे। कारण जेव्हा आम्ही इथं आलो या गौतम चौकाजवळ तर आम्हाला इथं कोरोना किंवा कुठलाही रोग नसून या धुळीच्या कारणामुळेच या लोकांनी मास्क घातल्याचं आम्हाला कळालं आणि ते प्रत्येक जण या धुळीच्या कारणामुळे तोंडावर मास्क परिधान करतोय। त्यांनी जसे मास्क परिधान करतात असं वाटू लागलंय की कोरोना सोलापुरात पुन्हा आला की काय अशी सध्या परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। पण एकदा असं कळालं की या गौतम चौकते कुंभार व्यवसाय जो रस्ता आहे या खराब रस्त्यामुळेच आणि त्या खराब रस्त्यामुळे जे घातलेली काल माती होती डस्ट होता या दृष्टीमुळेच या नागरिकांनी मास्क वापरलेला आहे। चला त्यांच्यासोबत जाणून घेऊया हा प्रकरण नेमकं काय आहे ते। नमस्कार, मी कुमार मिरजकर। पुन्हा एकदा तोच विषय तोच प्रश्न आणि तीच रस्त्याची कथा। गेले 2-3 वर्षापासून आम्ही येथील नागरिक या रस्त्यासाठी संघर्ष करीत आहोत आणि दरवेळेस महापालिकेकडनं आम्हाला तोंडाला पाणी पुसली जातात आणि रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली डस्टर टाकून आगीत तेल ओतण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे। या धुळीच्या प्रचंड त्रासामुळे इथले व्यापारी असतील, सामान्य नागरिक असतील, येणारे जाणारे वाहतूक असतील, त्या सर्वांना या रस्त्याचा प्रचंड त्रास होत आहे। गेले 4-5 वर्ष याचा आम्ही सर्वांनी त्रास भोगत आहे सर्वांनी। आणि या आगीत तेल ओतण्यासारखं काल रात्री 1 वाजता प्रशासनाने डस्टर घालून पूर्ण रस्ता आणखीन खराब केलेला आहे। त्यामुळे प्रचंड धुळीचा लोट या ठिकाणी या रस्त्यावर पाहायला मिळत आहे आणि मला वाटतं प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे इथल्या नागरिकांना मारून टाकण्याची। सर्व सरळ मनुष्यवधाचा प्रकार इथे चालू आहे प्रशासनाकडून। हा दुजाभाव आमच्यासाठी का? इथल्या नागरिकांना सुखसुविधा देण्याचं, नागरिकांना योग्य सर्व सुविधा देण्याचं काम महापालिका काम प्रशासनाने करायला पाहिजे होतं, ते करताना दिसत नाहीये। गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही हा प्रश्न मांडत आहोत सातत्याने प्रशासनाच्या ह्याच्यावर। तर रस्ता दुरुस्त न करता पूर्णतः नवीन रस्ता आम्हाला करून मिळावा या अशीच मागणी आमची गेल्या 4-5 वर्षापासून राहिलेली आहे। याच्यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेले आहेत आणि रस्ता रोकही केलेला आहे। याची दखल आतापर्यंत प्रशासनाने घेतलेली निधी नाहीये आणि परवाच सांगितलं गेलं की प्रस्ताव दाखल केलेला आहे तर निधी यावेळेस मंजूर होईल। आणि या सगळ्या तांत्रिक गोष्टीमध्ये सर्व प्रकार अडकलेला आहे, प्रत्यक्ष रस्ता काही होत नाहीये। तर येत्या काळामध्ये इथले व्यापारी असतील, सामान्य नागरिक असतील, त्यासाठी तीव्र आंदोलन करणार आहोत आणि यासाठी आम्ही आयुक्तांना भेटलेलं आहेच आहे। आता याच्यापुढे जिल्हाधिकाऱ्यांना भेटू, जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन देऊ, आमचा प्रश्न मांडू। याच्यामध्ये जर प्रश्न सुटत नसेल तर आमच्या पूर्ण सर्व नागरिकांना घेऊन आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे आम्ही आमचं गाऱ्हाणे मांडू। आणि अगदी छोटासा विषय असताना अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर ही खेदाची बाब म्हणावं लागेल। ही शारदा तळबंदर आहे आणि मला लय त्रास व्हायला लागला ही टाकल्यामुळं या रोडापासून। आणि लय वर्ष झालं मी तर इथं आहे, ही रोड काय चांगली होई नाही आणि या रोडाची लय सगळ्यांना त्रास आहे। आणि लय तर आज तर लय त्रास व्हायलाय मला। मी दवाखान्याला गेले होते, मला दम या लागले। आणि माती रात्रीच्या बेरात्री आणून टाकले, दिवसा आता गाडी आलेली, आम्ही त्यांना माघारी केलं। एक आहो का इथं? एक इथंच आहे रोडलाच आहे ना। हा मग लहान बाळ आहे की तो का? आम्ही दाखवले की आणून मग लहान बाळ आहे आमच्या घरामध्ये, त्या लेकराला आम्ही झाकून ठेवलेला आहे, त्याला लय लेकराला त्रास होता।
मला सुद्धा आज लय त्रास व्हायला लागल्या धुळीमुळे। सोलापूर शहर मध्ये मुख्य बाजारपेठ कुंदन चौक ते खोला सोलापूर या कुंदन चौक ते कुंभारवेस रोड वरील खड्डे बुजवण्यासाठी काल रात्री एका नगरसेवकाच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी ट्रस्ट आणून टाकण्यात आलेली आहे। त्यांचं नाव माहित नाही। इथे नगरसेवक आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार इथं डस्ट आणून टाकण्यात आलेली आहे। या डस्टमुळे येथील सर्व नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होत आहे, येथील व्यापाऱ्यांना त्रास होत आहे। या ठिकाणचा रस्ता मागील 10 वर्षापासून अशा प्रकारेच खड्डोमय आहे। याला दरवर्षी आम्ही आंदोलन करून सांगितल्यावर त्या ठिकाणी त्याची डागडुगी केली जात आहे। अशा प्रकारे कधी माती आणून टाकली जाते, कधी मुरुम, कधी यावेळी तर त्यांनी डस्ट आणून टाकून हे पूर्ण चौक डस्टयुक्त करून टाकलेलं आहे। तरी आम्हाला आयुक्तांना अशी विनंती आहे की सदरच्या रस्त्याबद्दल आपण गांभीर्य घेऊन आणि याचा काम करून या नागरिकांशी तुम्ही काय म्हणतो त्याला नागरिकांची मागणी पूर्ण करावी ही विनंती। रस्त्याजवळ जे घर आहे, या मावशींचा एक छोटासा बाळ आहे, हा बाळ सध्या रडताना दिसत आहे आपल्याला, कारण की इथे जो धुळीचा साम्राज्य झालेला आहे या त्रासामुळे या बाळाला खूप त्रास होतोय। आणि आजी पण सांगितलेलं आहे की आपल्याला मी या आजारामुळे या धुळीमुळेच मी सकाळी हॉस्पिटललाही जाऊन आलेले आहे। एकंदरीत अशी मागणी आहे की येणाऱ्या काळात जरा लवकरात लवकर हा रस्ता जरा नाही सुरुवात झालं व्यवस्थित नाही झालं तर येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच आंदोलन करू आणि याचे निवेदन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देऊ अशी त्यांची मागणी आहे। यावर महापालिका काय निर्णय घेतील ते पाहणं आवश्यक राहील। कॅमेरामॅन मॅनुली मिरासह मी अर्जुन चव्हाण, लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर। मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी मटन शीक चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडेमिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडेमिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर वेस, सोलापूर।